जिम चालू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र जिम असोसिएशनने राज्यभर आंदोलन केले। नांदेडमध्ये देखील जिम असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील जिम बंद करण्यात आल्या होत्या। मागील 5 महिन्यापासून ह्या जिम बंद आहेत। नांदेड जिल्ह्यात 100 ते 150 जिम आहेत। या जिमवर जिम चालकांसह ट्रेनर, योगा शिक्षक, झुंबा शिक्षक यांच्यासह अनेकांचा उदरनिर्वाह चालतो। जिम बंद असल्याने जिल्ह्यातील जिम चालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे राज्य शासनाने जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी जिम चालकांनी केली आहे। मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी शहरासह जिल्ह्यातील जिम चालक या आंदोलनात सहभागी झाले होते। त्यानंतर आमचा जो स्टाफ आहे तो पूर्ण इथं आलेला आहे। त्यांच्यावर आज पूर्ण उपासमारीची वेळ आलेली आहे। पूर्ण आज जवळपास 14/3/2020 पासून ते आजच्या डेटपर्यंत 5 महिने होतात आम्हाला जिम बंद करून। तरी केंद्र शासनानं या 2-3 दिवसाखाली परमिशन दिली आहे जिम चालू करण्यासाठी, पण महाराष्ट्र सरकार परमिशन देत नाही आहे। कुठल्याही प्रकारची परमिशन देत नाही आहे महाराष्ट्र सरकार। आणि त्यानंतर आम्ही जगायचं कसं हे आम्हाला महाराष्ट्र सरकारनं सांगायला पाहिजे आता। कारण 5 महिने जोपर्यंत आमची जमापुंजी होती तोपर्यंत आम्ही खर्च केली। आता आम्ही पण कोविड-19 सहकार्य केलं, पण आता आमच्यामध्ये कॅपॅसिटी राहिली नाही आहे। एकतर महाराष्ट्र सरकारनं आम्हाला किंवा आर्थिक मदत करा, किंवा आमचे भाडे द्या, किंवा आमच्या ट्रेनरचा पेमेंट द्या, आम्ही अजून सहकार्य करू। पण आता आमचे सहकार्य करण्याची कॅपॅसिटी संपलेली आहे पूर्णपणे। कुठून करणार आम्ही सहकार्य? आज 5 महिने आम्ही पण बँकेचे लोन बाहेरून मार्केटमधून पैसा काढून आज जिम उभारलेले आहेत सर्वजण। त्यानंतर आमच्या जिममध्ये आज 12-12, 14-14 जणांचा स्टाफ आहे। आज एक एक ट्रेनरचं पूर्ण परिवार ट्रेनरचा आमच्या त्याच्यावरच चालतो। कुठल्याही ट्रेनरला सॅलरी नाही आहे, आणि सॅलरी देणार आम्ही बी कुठपर्यंत देणार सॅलरी? आज 5 महिने झाले सॅलरी देतो आहेत आम्ही। जेवढं आमच्याच्यानं होईल तेवढं आम्ही सॅलरी देतो आहेत, पण आता इथून पुढे कुठं देणार आम्ही? मागणी ही आहे की आम्हाला जेवढं लवकरात लवकर जिम चालू करून देईल तेवढं आम्हाला सहकार्य करा, नाही तर आम्हाला सरळ सरळ मग सुसाईड करण्याची परमिशन द्या तुम्ही सर्व। कारण आम्हाला असेल एक तर आम्हाला सुसाईड करण्याची परमिशन द्या सर्वांना, मग तुम्ही कुठून जगणार आम्ही एवढे जण? आज नांदेडमध्ये 90 ते 100 जिम आहेत आज नांदेडमध्ये टोटल आपल्या नांदेडमध्ये, आणि त्यावर अवलंबून असणारा स्टाफ नांदेडमध्ये लईत नाही। 40,000 जवळपास आज नांदेडमध्ये स्टाफ आहे त्याच्यावर अवलंबून। आज टोटल ट्रेनर आज उपासमारीची वेळ आलेली आहे टोटल ट्रेनरवर आपल्या। आज भरपूर स्टाफ आहे आपल्याजवळ। आज जे आंदोलन आहे आमचं, फक्त आमचं एकच निवेदन आहे की आमची जिम लवकरात लवकर सुरू करणे। नांदेडमध्ये कमीत कमी 101 जिम आहेत, आणि ते 100 चे 100 जिमवाले आज आमच्यासोबत आहेत। आणि सगळ्यांवरच आज खूप उपासमारीचा प्रश्न आलेला आहे। आज 5 महिन्यापासून जिम बंद आहे, व आमचं रेंट, लाइट बिल आणि आमच्या जिमची ट्रेनर सॅलरी चालू आहे, ते आता आम्ही याच्या पुढे भरू शकत नाही। फक्त आमचं एकच निवेदन आहे की आमची जिम लवकरात लवकर सुरू करणे।